कोकणी निसर्गाचा आणि जेवणाचा मनमुराद आनंद देणारे सांगली जिल्ह्यातील एकमेव ठिकाण हॉटेल कोकण कडा. आमची स्पेशालिटी मासे, प्रॉन्स, व्हेज, नॉनव्हेज मधील विविध डिशेस, अस्सल मालवणी मटन, चिकन, चायनीज, तंदूर, कबाबसह अनेक डिशेस उपलब्ध. आमची वैशिष्ट्ये वाढदिवस सेलिब्रेशन, साखरपुडा, बारसे अशा शुभ कार्यांबरोबरच महिलांच्या भिशी, स्कूल कॉलेज गेट टुगेदर, व्यावसायिक मीटिंगसाठी कॉन्फरन्स हॉल, प्रशस्त लॉन, प्रशस्त पार्किंग, लहान मुलांसाठी प्ले झोन, फोटो सेल्फी घेण्यास मोहित करणारे स्थळ म्हणजेच हॉटेल कोकण कडा. आमचा पत्ता मॉडर्न हायस्कूल शेजारी विटा. नमस्कार, मी अमृता काशी. स्वागत आहे आपल्या वज्रधारी न्यूज चॅनलवर. आज आपण भेटणार आहोत महाराष्ट्र शासनाचा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार विजेत्या मनीषा सावंत यांना. आपले स्वागत आहे वज्रधारी न्यूजवर. बालपण कसे गेले आपले? आपण मूळच्या कुठल्या आहात? मी मूळची सांगलीत राहणारी. खरं माझं प्रॉपर गाव सावर्डे आहे. सांगलीतच माझं बालपण गेलेलं. लहानपणापासून म्हणजे खेळाची आवड होती, इथं चौथीत असल्यापासून. आणि खेळामध्ये कशाची आवड होती तुम्हाला? सुरुवातीला मी खो खो खेळत होते. मग त्यानंतर एक खो खोमध्ये रनिंग हा इव्हेंट करावाच लागायचं. रनिंगची चांगली असल्यामुळे सरांनी ओळखला, हिचा स्टॅमिना चांगला असल्यामुळे मग सरांनी मला धावण्याच्या शर्यतीत भाग घेण्यासाठी सपोर्ट केला. फॅमिली बॅकग्राऊंड कशी होती तुमची? घरी कोण कोण असतं? अतिशय परिस्थिती फार हालाकीची होती. म्हणजे वडील होते, खरं वडील फारच व्यसनी असल्यामुळे आईने स्वतःच्या कष्टाने धुणेभांडी करून वगैरे आम्हा तिन्ही भावंडांना वाढवलं. त्यातूनच मग धावण्याच्या स्पर्धेत जा, जे काही प्राईज मिळेल ते आपल्या घरच्यांना सपोर्ट होईल त्या प्राईजचा वगैरे, त्यामुळे मी धावत गेले. मग त्याच्यातूनच मग नंतर न राज्यस्तरीय, इंटरनॅशनल, नॅशनल, पण नॅशनल इंटरनॅशनल खेळले मी. त्याच्यातून मग रेल्वेची ऑफर झाली, त्यामुळं रेल्वेत ऑफर करत मी कंटिन्यू मग स्पोर्ट्समध्ये कंटिन्यू करत गेले. ओके, तुमची म्हणजे घरची परिस्थिती हालाकीची होती, तर मग पुढे तुम्ही ह्या एज्युकेशनसाठी, स्पोर्ट एज्युकेशनसाठी वगैरे पैसे लागले असतील किंवा फी भरायसाठी लागलं असेल, तर तुम्ही कसं मॅनेज केलं? पैसे तर फारच आई स्वतः थोडेफार द्यायचे. त्यात आणखीन बरेच लोकांनी सपोर्टही केला. म्हणजे मला आपल्या, मी वसंतदादा स्पोर्ट्स करून खेळत होते, त्याच्यातील प्रकाश पाटील म्हणून प्रतीक पाटील होते, आमदार प्रतीक पाटील, त्यांनी मला स्पोर्ट्ससाठी खूप सपोर्ट केला. मी प्रत्येक टुर्नामेंटचा खर्च ते मला स्वतः द्यायचे, त्यांच्या संस्थेकडून मला भेटायचे. आणि परत शाळेतून, सांगली हायस्कूलमध्ये माझं शिक्षण झालं, राजू कदम सर होते, त्यांनी पण बऱ्याच लोकांच्याकडनं गोळा करून वगैरे मला प्रत्येक कॉम्पिटिशनला पाठवायचे. मग नॅशनलला मेडल भेटल्यानंतर मग बऱ्याच लोकांनी मला सपोर्ट केलं स्पोर्ट्ससाठी. एज्युकेशन किती झालं तुमचं? मी हिस्ट्री सब्जेक्टमधून एम ए केलेलं आहे. 12वीनंतरच मी जॉबला लागले, त्यानंतर मग स्पोर्ट्स जॉब विथ माझं शिक्षण चालू होतं, त्यामुळे मग हिस्ट्रीमधून मी एम ए सब्जेक्ट केलेलं. आणि कधीपासून, वयाच्या कोणत्या म्हणजे स्टेजपासून तुम्ही कॉम्पिटिशनमध्ये भाग घेतो रनिंगमध्ये? येत तर 4वीपासून मी रनिंग करते. जवळ 18 वर्ष झाले मी कंटिन्यू रनिंग इव्हेंटमध्ये आहे. ओके, आतापर्यंत किती मेडल्स आले, किती पुरस्कार वगैरे मिळालेले आहेत तुम्हाला? राष्ट्रीय स्पर्धेमध्ये मला 51 मेडल आहेत आत्तापर्यंत. इंटरनॅशनलला मला 2 मेडल आहेत. आणि राज्य, आपला सांगली जिल्हा क्रीडा पुरस्कार मला मिळालेला आहे. शुभ कार्याला अविस्मरणीय करणारे आणि नात्यातला जिवाळा जपणारे जय माता दी मंगल कार्यालय. प्रशस्त हॉल, लॉन, डायनिंग हॉल, वधूवर रूम्स, गेस्ट रूम्स, प्रसन्न वातावरण आणि रस्त्यालगत असलेले विट्यातील एकमेव मंगल कार्यालय जय माता दी मंगल कार्यालय. प्रोप्रायटर अण्णा सुबराव शिंदे. आमचा पत्ता तासगाव रोड ग्रामीण रुग्णालयाजवळ विटा. व्यास क्रीडा पुरस्कार मिळालेला आहे आणि 2017-18 महाराष्ट्र शासनाचा शिवछत्रपती पुरस्काराने मी सन्मानित आहे. शिवछत्रपती पुरस्कार जेव्हा मिळाला तेव्हा तुम्हाला कसं वाटलं? काय भावना होत्या तुमच्या? अतिशय आनंद होता तो क्षण. म्हणजे कारण की क्रीडा क्षेत्रातला सर्वोच्च पुरस्कार आहे हा शासनाचा. आणि आजपर्यंत केलेल्या कष्टाचं चीज झालं. म्हणजे आजपर्यंत जेवढं आपण मेहनत घेतो, रनिंग करतो वगैरे,
हा पुरस्कार म्हणजे सर्वात मोठा सन्मान आहे माझ्यामध्ये क्रीडा क्षेत्राचा. वडिलांची आठवण आली का तेव्हा? म्हणजे ते हो आली, वडिलांची आठवण नक्की झाली, कारण की ते असते तर त्यांनाही खूप आनंद झाला असता. दुसरी मुलगी म्हणून फारच थोडंसं हे झालं माझ्या बाबतीत. खरं आज त्यांचं नाव कुठंतरी आपण महाराष्ट्रात भारतात करतोय याचा आनंद त्यांना नक्कीच झाला असता, आणि त्यांचा आनंद मला त्यांच्या चेहऱ्यावर पाहायला नक्की आवडला असतं. पुरस्कार घेताना कसं वाटलं म्हणजे, आणि कुठे झालं? हा मुंबईमध्ये झाला कार्यक्रम. राज्यपाल होते, क्रीडामंत्री होते विनोद तावडे, यांच्या हस्ते मला पुरस्कार मिळाला. आणि आनंद तर फार होता, आईला फार आनंद होता. आईच्या कष्टाचं चीज झालं म्हणजे, कारण की तिने जे दुसऱ्यांच्या घरी काम करून आम्हाला वाढवलं, किंवा असं नाही बाबा चला तुमची 10वी 12वी झाली लग्न करूया तू हे स्पोर्ट्स करते असं तिने कधीही आम्हाला म्हटलं नाही. तिन्ही भावंडांना आम्हाला फार कष्टातून तिने वाढवले, तिच्या कष्टाचं चीज झालं म्हणजे. जे अभिमानास्पद गोष्ट आहे सांगली जिल्ह्यासाठी. तुम्ही सांगली जिल्ह्यातल्या काय नावाचं आहे तुमचं? मी प्रॉपर सावर्डे माझं गाव आहे. खरं जन्मता मी सांगलीत असल्यामुळे सांगलीतच मी मोठी झाले. खरं गाव हे आमचं सावर्डे आहे, तासगाव सावर्डे. आणि आता काय करता तुम्ही सध्या? मी सेंट्रल रेल्वेमध्ये जॉब करते, TC मध्ये. 2008 पासून मी सेंट्रल रेल्वेमध्ये कार्यरत आहे. कसं वाटतंय तुम्हाला ह्या जॉबमध्ये? रनिंगमध्ये म्हणजे जॉब मला हा 2008 लाच लागला. जस्ट मी 12वी पास आउट झाले होते आणि 18 वर्ष कम्प्लीट झालं होतं, तर नॅशनलला मला मिळालं होतं, तिथे मी फर्स्ट होते. त्यामुळं सेंट्रल रेल्वेचे जे कोच होते त्यांनी मला ऑफर केली की तू आमच्याकडे रेल्वेमध्ये जॉईन करशील का. जॉब करणं हे एवढं लवकर माझ्याही म्हणजे हे नव्हतं, तरीसुद्धा खूप लहान वयात मला जॉब भेटला. जॉब भेटल्यामुळे मला स्पोर्ट्सला एक सपोर्ट भेटला, म्हणजे की नाही बाबा आपण अजून काहीतरी महाराष्ट्रासाठी भारतासाठी करू शकतो. त्यामुळे मग ना याच्यातून थोडंसं आपल्याला सपोर्ट किंवा पैसा आर्थिक पाठबळ भेटलं जॉबमुळे, त्यामुळे मी खेळत गेले. आणि आता इथून पुढे काय कसं प्रवास करायचा, काय पुढचं काय प्लॅनिंग्स आहे? आता थोडंसं भारतासाठी प्रतिनिधित्व करावं, भारताला मेडल घ्यावं इच्छा आहे माझी, त्याच्यासाठी तयारी चालू आहे. माझी भारतासाठी म्हणजे आपण ऑलिम्पिकमध्ये जावं, एशियन गेम्स वगैरे मेडल घ्यावं. आणि घरी म्हणजे घरचे पण खूप खुश झाले असतील? हो बरोबर. शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार झाल्यानंतर म्हणजे सांगलीला किंवा गावाला वगैरे काय? हो सांगलीत बऱ्याच ठिकाणी माझे बॅनर वगैरे लावले होते, बऱ्याच ठिकाणी सत्कार झाले. माझ्या गावातल्या लोकांनी मला बोलून माझे सत्कार केले, नाभिक समाजांच्याकडून खूप मोठा सत्कार झाला माझा. सांगली स्टेडियममध्ये शिवाजी स्टेडियम असो या माझ्या क्लबकडून वगैरे बऱ्याच लोकांनी माझं फार कौतुक केलं, म्हणजे त्याबद्दल सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. तुमच्या आईबद्दल काय सांगाल? म्हणजे त्यांनी खूप हालाकीच्या परिस्थितीतून तुम्हाला मोठं केलं, तर त्यांच्याबद्दल कसं आहे त्यांच्या स्वभाव आणि कसं त्यांनी तुम्हाला सपोर्ट केला त्याबद्दल जाणून घ्यायला? आईबद्दल बोलावं तर फार कमीच आहे म्हणजे, कारण की तिचे उपकार म्हणजे बोलू शकत नाही मी, कारण की तिचं ती इयत्ता 7वीपर्यंत शिकले. तर आम्हाला फार तिनं स्वतः कामं केली, वडिलांनी फार त्रास दिला आईला. खरं म्हणायचं तर 2008 ला वडील एक्सपायर झाले, त्यानंतर दिवस रात्र आई दुसऱ्यांच्या घरी धुणंभांडी करायची, स्वयंपाकाची कामं करायची. कधी आम्हाला म्हटली नाही आई की बाबा चला तुम्ही काम केलं पाहिजे वगैरे, नाही तू तू रनिंग करतेस ना, तुला या गोष्टीत आवड आहे, तू करत राहा वगैरे. त्यामुळे मग तिच्यासाठी कुठेतरी बाबा नाही, कधी मी जिंक हारले थोडीशी तरी थोडीशी खचले तर नाही, हार जीतही होतच राहते हे आईकडून शिकले. म्हणजे मग तेच आईचं आदर्श डोळ्यासमोर ठेवून अशा परिस्थितीत म्हणजे ती तिघा मुलांना वाढवू शकते, तर आपणही काहीतरी केलं पाहिजे आईसाठी. त्यामुळे मी धावत राहिले. आज बहीण भाऊ पण चांगल्या ठिकाणी, बहीण पण माझी सध्या सेंट्रल गव्हर्नमेंट जॉबला आहे, भाऊ मुंबई पोलीसमध्ये आहे. बहीण भावाने पण कधी नाही बाबा तू दिदी आता बास कर की तुझ्यासाठी खर्च होतोय वगैरे कधी हे नाही केलं, त्यांनीही चांगला सपोर्ट केला वगैरे, त्यामुळे मी हे सगळं श्रेय आता मिळवू शकले. प्रशिक्षण घेण्यासाठी पैसे नव्हते, तर मग आईने कसं ते मॅनेज केलं? आई कधी कधी कामावरून उचलून घ्यायची पैसे की बाबा नाही माझ्या मुलीला स्पर्धेला जायचंय, तुम्ही थोडं पगार आधी दिला तर मला जरा बरं होईल, माझ्या मुलगीचं काहीतरी श्रेय त्याच्यामध्ये सपोर्ट तुमचा सपोर्ट राहील वगैरे. त्यामुळे मग आई द्यायची थोडी पैसे, थोडी कोचेस द्यायचे वगैरे, त्यानं मग स्पोर्ट्स करत गेले. कालच महिला दिन झाला, तर महिला दिनानिमित्त तुम्हाला काय संदेश देऊ वाटेल मुलींना? महिला दिनाच्या तर शुभेच्छा सगळ्यांना.
आणखी संदेश म्हणजे आजकाल महिला कोणत्याही क्षेत्रात कमी नाही आहे आणि सगळ्या महिलांनी प्रयत्न हे केलेच पाहिजेत, कोणालाही कमी लेखून चालत नाही, प्रत्येक क्षेत्रात महिला आहेतच. स्वतः धडाडीनं प्रत्येक क्षेत्रामध्ये स्पोर्ट्स असो, नॉलेज असो किंवा प्रायव्हेट जॉब असो. आज मी सेंट्रल रेल्वेमध्ये जॉब करते. माझ्या जॉबच्या ठिकाणी काल पूर्ण रेल्वेचा स्टाफ म्हणजे जे रेल्वे इंजिन पायलटपासून टी सी चेकिंग स्टाफ, गार्ड विथ सगळा स्टाफ हा लेडीज होता. म्हणजे एवढं महिलांना प्रोत्साहन दिलं जाते. फक्त महिलांनी स्वतःहून थोडंसं पुढे येण्याची गरज आहे आजच्या काळात. महिलांना चांगला सपोर्ट भेटत आहे. महिलांनी फक्त प्रत्येक क्षेत्रात स्वतःहून थोडंसं धडाडीनं पुढे आलं पाहिजे. तुम्ही म्हणजे बालपणापासून ते आत्तापर्यंत किंवा जेव्हा तुम्हाला शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार मिळाला तेव्हा त्याच्याबद्दलची एखादी हृदयस्पर्शी आठवण सांगाल. सगळ्यात मोठा अवॉर्ड तर हा 2019 मला मिळाला. 2008 हे साल माझ्यासाठी माझ्या आयुष्यातील फार लकी इयर म्हणावं लागेल. कारण की त्यावेळी मला ऑल इंडिया युनिव्हर्सिटीला ब्रॉन्झ मेडल होतं, त्यानंतर मला नॅशनल क्रॉस कंट्रीला दोन्ही वेळेस गोल्ड मेडल होतं आणि त्याच्यामुळे माझ्या आयुष्याला एक कलाटणी भेटली. त्यानंतर मला रेल्वेत ऑफर झाली, मग रेल्वेत मी जॉब केला आणि 2016 मला 2 इंटरनॅशनल आउट ऑफ कंट्री जाण्याचा चान्स भेटला आणि त्या ठिकाणी मला मेडल लागलं. त्यामुळे त्याचे पॉईंट्स मला बऱ्याच त्याचा बराच फायदा झाला की जेणेकरून मला अवॉर्डसाठी त्याचा फायदा झाला. आईसाठी धावत राहिले असं बोललात तुम्ही मगाशी, तर त्याच्या मागची प्रेरणा काय? प्रेरणा आईने स्वतः जे कष्ट केलं की आईचं कष्टच म्हणजे मला प्रेरणा देत होतं की तिच्या कष्टाला कुठेतरी बाबा आता लोकांच्या घरी कामं करणं म्हणजे तिला पण कुठेतरी मुलांच्या याच्यावर थोडंसं आयुष्य तिने जगावं ही इच्छा होती. त्यामुळे आईच माझी प्रेरणा आहे. आणि प्रत्येक मुलींनी म्हणजे कसं आई आपल्याला जन्म देते, वाढवते, तिच्यासाठी काहीतरी करणं हे आपलं कर्तव्य असतं. त्यामुळे प्रत्येकाने आई वडिलांची स्वप्न करण्यासाठी नक्कीच प्रयत्न केला पाहिजे. तुम्ही मगाशी बोलला की वडिलांना व्यसन होतं आणि त्रास द्यायचे आईला, तर तुम्हाला त्यावेळेस कसं वाटायचं, काय भावना होत्या तुमच्या? मी फारच लहान होते, फार वाईट वाटायचं. म्हणजे दुसऱ्यांच्या वडिलांच्याकडे बघून आपले वडील आईशी असे वागताय, आई आपली इतकी कष्ट करते वगैरे, त्यामुळं फार वाईट वाटायचं. लवकरच वडील गेले, वडिलांची जाणीव तर मला जाणवतेच कारण की ऑब्व्हियसली प्रत्येक मुलीलाही वडिलांची जाणीव असतेच. म्हणजे जसं आहे आताही वाटतं वडील असले असते तर फार कौतुक केलं त्यांनी असायला हवं होतं. म्हणजे आज त्यांची तिन्ही मुलं चांगल्या ठिकाणी जॉबला आहेत वगैरे हे त्यांनी स्वतःच्या डोळ्यांनी पाहायला हवं होतं. आईने जे कष्ट केलं किंवा आईला त्यांची जी उणीव जाणवते, म्हणजे आपल्या माझ्यापेक्षा आईला ते नक्कीच जाणवत असतील वगैरे, ते थोडंसं असते तर बरं झालं असतं. अनुषाताई, तुम्ही आज तुमचा बहुमूल्य वेळ आम्हाला दिल्याबद्दल मी तुमची खूप आभारी आहे आणि पुढील वाटचालीसाठी तुम्हाला खूप शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू. विटा शहरात प्रथमच तथास्तु वधूवर सूचक केंद्र. आमच्याकडे सर्व जाती धर्मातील मुला मुलींसाठी अनुरूप स्थळे उपलब्ध. नोंदणी आवश्यक. आमच्याकडे सर्व जाती धर्मातील मुला मुलींसाठी अनुरूप स्थळे उपलब्ध आहेत. तसेच धार्मिक विधीसाठी लागणारे सर्व साहित्य आणि आम्ही सर्व धार्मिक विधी या ठिकाणी तथास्तु पौरित्यालय आणि साहित्यालयाच्या माध्यमातून आम्ही करीत आहोत. प्रोप्रायटर रोहित जंगम स्वामी. आमचा पत्ता पवार प्लाझा, ST स्टँड शेजारी, गाळा नंबर 8, विटा.